शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, द्राक्षाचं झालेलं आहे, कांद्याचं झालेलं आहे. फार एनडीआरएफ एसडीआरएफ याच्यात न गुंतून राहता शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. मी काल नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी गेलो होतो, आज बीड आणि परवाच्या दिवशी मग बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ अशा चार जिल्ह्यात जाणार आहे. परंतु जी माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर कळते समजते. नाशिकमध्ये जर बघितलं तर बँका, नाशिक जिल्हा बँक वसुलीसाठी तगादा लावते. शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, द्राक्षाचं झालेलं आहे, कांद्याचं झालेलं आहे. आणि असं असताना कित्येक ठिकाणी मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ज्या गावात झालं त्या ठिकाणी मालमत्तेचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. या सगळ्या स्थितीत पंचनामे निश्चित चालू आहेत, परंतु सरकारने तातडीनं यासाठी एक विशेष मदत, विशेष पॅकेज, फार एनडीआरएफ एसडीआरएफ याच्यात न गुंतून राहता शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मदतीची गरज आहे.